गेले दादा जरा थोडीशी सहकार्य करा. आपण सर्व दर्शनाच्या लाईन मध्ये उभे राहा, मैदानामध्ये उभे राहू नका. कृपया याच्यावरची लोक जरा कृपया खाली या. तुम्ही स्वतः खाली या, सर्व पोलीस खाली या. चला सर्व सर्व खाली या, या खाली. ओ भाई मंचावरचे लोक सर्व खाली या. अरे भारत भूचा एकच तारा, ठरलाय विश्वाचा कणा. जिथ तिथ जिथ तिथ दिसतील बुद्धांच्या पाऊल खुणा. या ठिकाणी बर्फणी ते चैत्यभूमी अशी धम्मपद यात्रा आली होती असते. थायलंडवरून 110 भिक्षू इथे आले होते, गगन मलिक आले होते आणि त्यांनी हा पूर्ण प्रोग्राम अरेंज केला आणि खूप चांगल्या पद्धतीनं तो संपन्न झालेला आहे. भरपूर जण सागर इथे उसळला होता. कुठं ते घरचे कुठे सगळे भारत भूचा. तर या ठिकाणी अशा प्रकारे कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे. बुद्धांच्या अस्थिया 2500 वर्षापूर्वीच्या अस्थिया बुद्धांच्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांचं दर्शन माझा मुलगा जयसिंह, माझा मुलगा वीर मुंडे, आम्ही सहपरिवारासह इथे आलो आहोत आणि खूप भाग्यशाली आहोत आपण की एवढ्या मोठी वस्तू या ठिकाणी बघायला पाहायला भेटली. त्यासाठी कुठेही खोदा कुठेही शोधा, बुद्धन भेटल पुन्हा पुन्हा. अरे कितीही लपवा बुद्धाला तुम्ही. तिकडे काय आहे हा खाऊ चालते चालू काय व्हायला. मी पुन्हा विनंती करतो उपासक उपासिकांना 8:30 वाजेपर्यंत दर्शन सुरू राहणार आहे. बाबू घेतलंय एकदा. रांग खूप मोठी झालेली आहे. 8:30 वाजेपर्यंत आपला दर्शनासाठी नंबर लागतो का याचा अंदाज घ्या. जर आपल्याला 8:30 दर्शन होणार नसेल तर कृपया आपण आपल्या घरी चला अशी आपल्याला विनंती असेल. कुठेही शोधा कुठेही खोदा बुद्धच भेटेल पुन्हा पुन्हा. अरे कितीही लपवा बुद्धाला तुम्ही, पर्याय नाही बुद्धाविना. भारत देशातच नाही तर साऱ्या विश्वात जाऊन बघा जयजुंडे. जिथेही बघाल तिथे दिसतील बुद्धांच्या पाऊल खुणा. बुद्धांच्या म्हणजे आपले दर्शन होतील की नाही असा संशय आहे. कृपया आपणास विनंती असेल 8:30 वाजे पण आपला नंबर तर लागणार नसेल तर आपण हा परिसर